श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। आता आज तुम्हाला मी काही वास्तुनियमन सांगणार आहे, कारण वास्तुनियमात आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये फर्निचर घेतो तर ते फर्निचर हे घराच्या दक्षिण किंवा पश्चिम भागातच फर्निचर असणे खूप फायदेशीर आहे। तर फर्निचर कधीही उत्तर किंवा पूर्व भिंतीला लागून ठेवू नये। आता गृहप्रवेशाच्या वेळी वास्तुशांती हवन वास्तुजप कुलदेवी व देवतांची पूजा ज्येष्ठ सज्जन आणि कुटुंबातील सदस्यांचा कधीही आदर करावा। तर पाण्याचा निचरा जो आहे तो पश्चिम किंवा उत्तर आणि उत्तर पूर्व कोपऱ्यातच असणे फायदेशीर असते। तुळशीच्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नये, असे केल्याने धनहानी होऊ शकते किंवा चांगले सुरू असलेले कामसुद्धा बिघडू शकते। आपल्याला समजत नाही, कारण आपण तुळशीमध्ये दुसरेसुद्धा रोपं लावतो परंतु कधीही दुसरे रोपं लावू नये। तुळशीची लागवड पूर्व किंवा उत्तरेलाच करावी, यामुळे शरीरातील शारीरिक मानसिक आणि आर्थिक लाभ आपल्या घरात होत राहतो। ह्या जे छोटे छोटे जे नियम आहे आपण कधीही हे केल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा होत राहतो। आणि तुळशीपाशी दिवा ज्यावेळेस आपण लावतो, आता कणकेचा दिवा जो आहे, कणकेचा दिवा जर आपण तुळशीपाशी लावला त्याचे पण फार फायदे आहेत, परंतु त्याच्याखाली आसन म्हणून अक्षता ठेवाव्या। आणि पंती जर लावलेली असेल, आपण एकदा वापरत आणलेली पंती जी आहे ती परत कधीही वापरायची नाही। ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपण जर आपल्या ह्याच्यामध्ये ठेवल्या नियमामध्ये ठेवल्या तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा होत जातो। जरूर करा। नमस्कार।